अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। 750 जनों के लिए काशी विश्वेश्वर अयोध्या यात्रा, नवी मुंबई भाजीपाला व्यापारी एसोसिएशन का आयोजन। नवी मुंबई भाजीपाला व्यापारी वेलफेयर एसोसिएशन ने नवी मुंबई से काशी विश्वेश्वर अयोध्या यात्रा का आयोजन किया है। संस्था अध्यक्ष सोपान शेठ मेहर ने बताया कि अधिकांश लोग आर्थिक तंगी या अन्य कारणों से ऐसे धार्मिक स्थलों का दर्शन नहीं कर पाते। एसोसिएशन 10 वर्षों से ऐसे लोगों को तीर्थाटन करा रहा है। इस बार 750 जन काशी विश्वेश्वर यात्रा जाएंगे, जिन्हें वाराणसी, काशी, अयोध्या समेत 50 से अधिक तीर्थस्थलों का दर्शन कराया जाएगा। उन्होंने कहा कि तीर्थाटन का सारा खर्च एसोसिएशन उठाता है, इससे हमें और तीर्थयात्रियों दोनों को बहुत आनंद मिलता है। भाजीपाल्याचा व्यापार करता करता अशा काही लोकांशी संबंध आला की त्यांना कधी आनंदी पंढरपूर करता आला ना, ते काशी काय करतील। आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये असं वाटतं की एकदा तरी आयुष्यात काशी करावी, थोड्या डोक्यामध्ये यायला चला म्हटलं, आपण थोडाफार खर्च आपण पण करू, आमची संस्था आहे, आमच्या संस्थेच्या माध्यमातून थोडे थोडे पैसे गोळा करू। सुरुवातीला 200 लोकं घेतली, 300 झाली, 400 झाली, आता 750,000 लोकं होतील। आणि आता काही नाही, आता आमचं बरोबर मॅनेजमेंट झालं, सगळे लोक महाराष्ट्रातून येतात, त्यांच्या खर्चाने येतात, इथून पुढे सगळा खर्च आम्ही करतो आणि एक वेगळा आनंद मिळतो त्यांना पण, आम्हाला पण, आमच्या सगळ्या संस्थेला पण। लोकांना काहीतरी चांगला मेसेज जातो, संदेश जातो, दुसरा पैसा कमवू नका, लोकांसाठी खर्च करा। ही 13 दिवस यात्रा चालते, 13 दिवस यात्रा म्हणजे उत्सव असतो। ही यात्रा वाराणसीला सुरू होते, वाराणसीपासून प्रयागराजला जाते, त्रिवेणी संगम, त्याच्यानंतर मणकापूरला जाते, नंतर अयोध्या, शरयू नदी स्नान, चित्रकूट, अशी बऱ्याच ठिकाणी अशी कमी कमी 50 तीर्थक्षेत्र दाखवतो आम्ही। वही संस्था के समर्थक और सहयोगी धनश्री मेहर एवं ज्ञानदेव दुधे ने भी सामान्य जनों को तीर्थाटन कराने की इस पहल की सराहना की और इसे एसोसिएशन द्वारा की जा रही सच्ची जनसेवा बताया। सोपान मेरे माझे आमचे सोयरे आहे, त्यांनी हा जो कार्यक्रम राबवलेला आहे हा फार उत्कृष्ट आहे आणि हा कधी न संपणारा हा कार्यक्रम, ज्या कधी आई वडिलाला कधी काशी यात्रा घडत नाही अशा आई बापा करता यांनी जो कार्यक्रम होला, याला खरोखर याला शब्दाच्या पलीकडचा हा कार्यक्रम आहे। त्यांच्या परिवाराला, त्यांना असं उदंड आयुष्य लागून त्यांच्या या कार्यक्रमाला भरपूर वाढ होत राहो, ही मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि त्यांना धन्यवाद आणि त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सर्व शुभेच्छा देतो। माझ्या आजी आजोबांना, माझ्या वडिलांना कुठे घेऊन जाता नाही आलं, काशीची यात्रा करू नाही शकले, म्हणून त्यांनी हा एक ध्यास रचला की ज्यावेळी मी माझ्या एक काबिल होईल, ज्यावेळी माझ्याकडे तेवढं एक ऐपत येईल की मी दुसऱ्यांना घेऊन नक्की मी काशी यात्रा करीन। आणि प्रत्येक वर्षी ही सुरुवात 25 लोकांपासून झाली होती आणि आज तब्बल 800 जण चाललेली आहे। त्या म्हणजे हे जे नवी मुंबई व्यापारी वेलफेअर असोसिएशन आहे, हे दिवसेंदिवस हे कुटुंब वाढत चाललं आहे आणि त्याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही। जेव्हा ह्यांचं तिथे ह्या सर्व शेतकरी मायबापांचं तिथे जाऊन जेव्हा दर्शन होईल, तेव्हा सगळ्यात मोठा आनंद आणि त्याचं समाधान हे आम्हालाच मिळणार आहे। की काशी यात्रा ही तुम्ही यात्रा म्हणून जाऊ नका, कारण हे शेतकरी आहेत, हे इतके गोरगरीब आणि इतके वयस्कर शेतकरी आहेत, ज्यांनी आजपर्यंत आयुष्यामध्ये इतकी दुःख सहन केली, इतके कायापालट सहन केले। आता तो सगळेजणं बघतायत की शेतकरी आणि त्याच्यानंतर हे जे बदलतं हवामान आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होत आहे, त्यामुळे ज्यांना कधी त्यांच्या अर्धांगिनीला, मी अर्धांगिनीच म्हणेल कारण आई वडील हे मुलांसाठी नेहमी सगळं काही करत असतात, त्यामुळे मी सर्वांना सांगेल की हा वेळ तुम्ही स्वतःसाठी रोखून ठेवा, दुःख सगळी विसरून
तुम्ही आनंदाने टाळ मृदुंगाच्या त्या गजरामध्ये देवाच्या नामस्मरणामध्ये तुम्ही आनंदाने वाहून जा. रोज त्यांच्या जेवणाचं नाश्त्याचं आणि तिथून कसा प्रवास कुठपर्यंत करायचा तर प्रत्येकाची राहण्याची सोय असते. ह्यावेळी आम्ही आश्रमामध्ये सुद्धा सर्वांची राहण्याची सोय केलेली आहे. त्याचप्रमाणे फक्त काशीच नाही तर काही काही लोक असे असतात की चला काशी म्हणजे काशी गेले आणि घरी आले, तर ही काशी नाही तर काशी प्रयाग अयोध्या वाराणसी हा प्रत्येक क्षेत्राला म्हणजे मी म्हटलं ना सहल आहे ही. तुम्ही फक्त फिरायला चालले आहात स्वतःचा वेळ आणि त्या काशीचं दर्शन घेऊन त्या गंगेचं स्नान करून आणि तिथे नतमस्तक होऊन ही सगळी मंडळी जेव्हा पुन्हा येतील त्याचा आनंद हा आम्हालाच मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया.